मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातल्या हिंसाचारामुळे होरपळलेलं चाकण आज पूर्वपदावर येत आहे. चाकणमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्या 3000 समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हुल्लडबाजी करणारे तोडफोड करणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक किंवा समन्वयक यांचा समावेश नाही. चाकण हिंसाचारात जखमी झालेले पोलीस हवालदार अजय भापकर यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी झाले. तर दुसरीकडे चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. चाकणमध्ये जाणारी बससेवा बंद आहे. चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजेसना देखील आज सुट्टी देण्यात आली. शाळा, कॉलेजेस, इंडस्ट्रीज सर्व सुरू आहे आणि पोलीस इज फुल्ली कंट्रोल. आमचा एक्स्ट्रा फोर्स आलेला आहे बाहेरून. वेगवेगळ्या ठिकाणी फोर्स लावलेला आहे. पॅट्रोलिंग फिक्स पॉईंट चालू आहेत. काल आपण ज्या दंगेखोरांनी नासधूस केली त्यांच्यावरती जवळपास 2 ते 3 हजार लोकांच्यावरती आपण जे समाजकंटक लोक आहेत, नॉर्मल जे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक नव्हे पण जे समाजकंटक लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. परिस्थिती सगळी नियंत्रणात आहे, जनजीवन सुरळीत आहे, त्यामुळे आपण काही जमावबंदी लागू केलेली नाही.